नमस्कार, शुभास कुकिंग स्टॉपमध्ये सर्वांचे स्वागत. आज आपण एक वेगळा प्रकार बघणार आहे, तिखमिटलं, एक झटपट चटणी. त्यासाठीचे साहित्य, इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, साधारण लांब असलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत, 2 लसणीच्या पाकळ्या, शेंगदाण्याचा कूट, दही, मीठ आणि साखर. सर्वप्रथम आपल्याला मिरच्या गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत. त्या डायरेक्ट आपल्याला गॅसवर धरायच्या आहेत, त्यामुळं आपण शक्यतो लांब मिरच्या घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे एक एक मिरची आपण भाजू शकतो किंवा एकदम 3 मिरच्या घेऊनसुद्धा भाजू शकतो. साधारण काळसर रंगाची मिरची होईपर्यंत आपल्याला मिरच्या भाजून घ्यायची आहे. मिरची आता बऱ्यापैकी काळसर झालेली आहे, तर आता आपण अशा प्रकारे 3 मिरच्या भाजून घेऊया. मिरच्या आपल्या भाजून तयार आहेत. भाजून झाल्यानंतर मिरच्या मऊ होतात. छोट्या खलबत्त्यामध्ये आपण याची चटणी करणार आहे. मिरच्यांची देठं काढून आपण खलबत्त्यामध्ये मिरच्या कुटायच्या आहेत. त्या मऊ झालेल्या असल्यामुळे त्या लगेच कुटल्या जातात. ही चटणी आपण कधीही कमी वेळात बनवू शकतो. आपल्या मिरच्या कुठून तयार आहेत, आता यामध्ये आपण लसूण घालायचं आहे. इथे मी लसणीच्या 2 पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण जास्त घातला तर तो उग्र लागतो, म्हणून यामध्ये लसूण आपण कमीच घालणार आहे. लसूण कुटून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मीठ आणि साखरसुद्धा घालणार आहे. मिरच्या या आपण भाजल्यामुळे त्या आपल्याला जास्त जळजळीत लागत नाहीत, तरीसुद्धा आपण त्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा घालणार आहे. मीठ आणि साखरसुद्धा मिरच्यांबरोबर आपण कुटून घेणार आहे, जेणेकरून त्या मिरच्यांमध्ये मीठ आणि साखर मिक्स होईल. यामध्ये आता आपण शेंगदाण्याचा कूट घालूयात. ही चटणी आपण कधीही करू शकतो. ही चटणी बनवायला फक्त 5 मिनटं लागतात. ताटामध्ये डाव्या बाजूला तोंडी लावायला काही बनवायचे असेल आणि जर वेळ नसेल तर अशा वेळेला आपण ही चटणी बनवू शकतो. शिवाय ही चटणी आपण धिरड्याबरोबर किंवा आंबोळीबरोबरही देऊ शकतो. आपली चटणी कुठून तयार आहे, आता ही आपण वाटीत काढून घेऊयात. यामध्ये आता आपण दही घालणार आहे. यामध्ये आता आपण साधारण 3 ते 4 चमचे दही घालायचे आहे. दही मिक्स करून झाल्यानंतर जर आपल्याला याची कन्सिस्टन्सी वाढवायची असेल तर यामध्ये आपण दूधसुद्धा घालू शकतो. तुम्ही बघू शकता चटणी खूप घट्ट झालेली आहे, तर यामध्ये आपण थोडेसे दूधसुद्धा घालणार आहे. अशी घट्ट चटणीसुद्धा आपण वापरू शकतो, पण धिरड्यासाठी आपल्याला जर पातळ चटणी करायची असेल तर यामध्ये आपण दूध मिक्स करायचे आहे. दूध घातल्याने मिरचीचा चरखा लागत नाही, त्यामुळे त्यामध्ये आपण दूध घातलेले आहे. आपली चटणी तयार आहे. अगदी 5 मिनटामध्ये सुद्धा आपण ही चटणी बनवू शकतो. तर तुम्हीही नक्की करून पहा झटपट चटणीचा नवीन प्रकार तिखमिटलं माझ्या पद्धतीने. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. जर माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.